सुना सोबत आहेत, दुसरा मुलगा सुद्धा सोबत आहेत. तेजस्वीजी, तुम्हाला प्रश्न की सासरे उमेदवार आहेत, प्रचार जोमाने सगळ्यांचा सुरू आहे, जसं त्यांनी सांगितलं की अभिषेकजी असं एक वेगळं वातावरण असतं, तर काय वाटतं एक निवडणुकीत? अभिषेकचं राजकारणात किंवा समाजकारणामध्ये काम करताना त्याचं वागणं आणि हे ते खूपच वेगळं होतं, ते आम्ही कंपेअर नाही करू शकत. पण आमच्यासाठी डॅडी खूप महत्त्वाचे आहेत आणि घरातले ते खूप इम्पॉर्टंट असं हे आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक इलेक्शनमध्ये सगळे एकजुटीने काम करतो आणि आमच्या घरामध्ये एकत्रच सगळं डिसिजन घेतले जातात, त्यामुळे खूप चांगलं वाटतं की अशा घरामध्ये माझं लग्न झालंय आणि त्यांच्यामुळेच ह्या राजकारणामध्ये मी आले. आणि राजकारण न करता समाजकारण कसं करायचं हे त्यांनी शिकवलं. तुम्ही अनेक लोकांना भेटतात, तेव्हा काय नेमकं प्रतिक्रिया देतात? तुम्ही सांगितलं की सगळ्यांना कुटुंबातलं सदस्य नाही याची उणीव असते. उणीव तर भासतेच आहे आणि ती भाजतच राहणार आहे, पण त्यांचं प्रेम आणि त्यांच्या आता अपेक्षा पण वाढलेल्या आहेत आमच्याकडून की आता तरी बदल पाहिजे आणि हे राजकारण जसं घाणेरडं होत चाललेलं आहे ते थांबवलं पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी बघाल की हत्येचं प्रकरण, बलात्काराचं प्रकरण हे वाढत चाललेलं आहे, ते थांबवण्याचं आमचं हेतू आहे. सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे अभिषेक भुसळकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये तुम्ही सांगितलं की योग्य रीतीने तपास होत नाही आहे, मुंबई उच्च न्यायालयाने हा सगळे प्रकरण निकाली काढलं, अजूनही तुम्हाला असं वाटतं की तो व्यवस्थित तपास झाला नाही? नाही, मला अजूनही वाटत नाही आहे की ते तपास बरोबर करत नाही आहेत. मला आता असं वाटतं की आमचं जर सरकार आलं तर आम्हाला न्याय मिळेल. अभिषेकजी, म्हणणं काय होतं नेमकं, म्हणजे काय प्लॅनिंग असेल हे सगळं अचानक झालं, पण विधानसभेसाठी सुद्धा काहीतरी प्लॅनिंग असेल त्यांची, एखादं म्हणजे ड्रीम असेल? ड्रीम तर त्यांचे खूप होते राजकारणामध्ये पण आणि लाईफमध्ये तर खूपच होते. आम्ही ठरवलं होतं ते ड्रीम्स आता पूर्ण करण्याचं आम्ही सगळी फॅमिली प्रयत्न करतोय. राजकारणामध्ये ॲम्बिशन्सपेक्षा कुटुंबाला महत्त्व देणं हे त्यांचं म्हणणं होतं आणि मी तेच करते की पहिलं कुटुंब नंतर मग राजकारण समाजकारण. ते पण म्हणतात क्षमता तर माझ्या सोनीमध्ये पण होती, पण आम्ही कुटुंब म्हणून एक निर्णय घेतला. मी तुम्हाला आधीही सांगितलं डॅडी म्हणजे माझ्यासाठी, अभिषेकसाठी किंवा सौरभ पूजासाठी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि आम्ही निर्णय हे एकत्रच घेतो आणि म्हणजे तेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. आणि अभिषेक गेल्यानंतर डॅडीच म्हणजे मी काय बोललं त्यांच्याबद्दल की त्यांनी मला एवढं सांभाळलंय की कोणी दुसरं बाप म्हणा किंवा वडील म्हणा की कोणी सांभाळू शकत नाही, तेवढं मला त्यांनी सांभाळलंय. कसं एकमेकांना सावरलं जातं, म्हणजे एकतर रणधुमाळी आहे, समोर मोठं आव्हान आहे, यामध्ये एकमेकांना कसं सावरलं जातं तुमच्याकडनं? खूप चांगल्या पद्धतीने असतं, दिवसातून दोनदा तीनदा फोन असतात डॅडींचे, सौरभचे, की कुठे आहे, काय आहे, कोणती मीटिंग चालू आहे. आताच मला 5 मिनिटं आधी डॅडी बोलले की तुला सर्दी का झाले, औषध घेतलं का, आता ते चालूच राहतं. पण स्वतःची केअर पण कशी घ्यायची ते पण आम्ही जपत असतो. खूपच वेगळं असतं आणि त्यांनी तर पूर्ण विधानसभा हलवली असती. ते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.